नमस्कार। ज्यांना पचनाचा त्रास आहे, अपचन किंवा गॅसेस असे त्रास होतात, त्यांनी सुंठ व तूप एक चिमटभर व एक चमचाभर तूप जेवणाच्या सुरुवातीला घेतल्यास पचनासाठी खूप फायदा होतो। त्याबरोबर ज्यांना पित्ताचा त्रास आहे, अपचन आणि पित्त असे दोन्ही त्रास असतील, त्यांनी जेवणाच्या सुरुवातीला ओवा एक दोन चिमट, ओले खोबरे किंवा सुके खोबरे चावून एकत्र खाल्ल्यास बराच फायदा होतो। तसेच पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तीने रोज संध्याकाळी आवळा सरबत एक ग्लासभर घेतल्यास बराच फायदा होतो। पोटही साफ राहते, पचनाचा त्रासही कमी राहतो। त्याचबरोबर कोकम किंवा मोरावळा हे घ्यावं, परंतु हे शक्यतो देशी आवळा, डोंगरी आवळ्याचं मिळाल्यास, जे कोकणामधल्या बऱ्याचशा काही कंपन्यांमध्ये मिळतं, ते घेतल्यास चांगला फायदा राहील। अलाहाबादी आवळ्यानं त्या मानाने कमी फायदा राहतो। धन्यवाद।